नमस्कार, मी निकिता वागदे. स्टारअपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. परदेशी बढई समाज सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये 8 जोडपी विवाहबद्ध. गोंडखैरी नगरीत रंगला श्रीराम जन्मोत्सव सोहळा. आता बातम्या सविस्तररित्या. नागपूर येथे विदर्भीय परदेशी बढई समाजच्या वतीने नागपूर येथील दर्शन कॉलनी लायब्ररी मैदान येथे रामनवमीच्या शुभ पर्वावर आयोजित करण्यात आले होते विवाह सोहळ्यात प्रमुख अतिथी चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जा मंत्री खासदार कृपाल तुमाणे, आमदार कृष्णा खोपडे, अतुल लोळे, काँग्रेस प्रवक्ता प्रसिद्ध कवी दिनेश देहाती, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल नागपुरे हे होते. विदर्भीय परदेशी समाज नागपूर तर्फे आम्ही सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम 18 वर्षापासून दरवर्षी साजरा करतो. त्याच्यामध्ये लोकांचा वेळ व पैसा हा वाचावा हा आमचा उद्देश आहे. आणि समाजाची बांधिलकी आणि समाजाचे एकजुटता ही कायम राहावी हाच आमचा एक उद्देश आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं हीच आमची भावना आहे. द्वारा आज 18 वर्ष आहे सामूहिक विवाह सोहळ्याचं. आज चांगल्याप्रमाणे पार पडला. आज चंद्रशेखरजी बावनकुळे, कृपालजी तुमाणे येऊन आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवली आणि त्यांनी आमचा आनंद द्विगुणित केला. त्यांचे खूप आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या इथं वैदर्भीय परदेशी बढई विकास संस्थाकडून सदस्य बोलत आहोत आम्ही. आज आपला कार्यक्रम चांगल्या तऱ्हेनं पार पडला. तसेच आपल्या इथं पाहुणे म्हणून 8 ते 10 हजार लोकांची उपस्थित होती. तसेच अतिथी पाहुणे म्हणून चंद्रशेखरजी बावनकुळे, तसेच अतुल लोंढे, तुमाणे सर पण आपल्या इथे उपस्थित होते. मागील 18 वर्षापासून हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत असून आतापर्यंत 350 जोड्याचे विवाह झालेले आहेत व 8 जोडपी विवाहबद्ध झाली आहे. अध्यक्ष रमेश जांगडे, कोषाध्यक्ष अरुण नागपुरे, सचिव नगरे रवींद्र आगरे, सुरेश सरोदे, रामकृष्ण सारंगपुरे, जतीन झाडे, सुरेश सरोदे, विजय पिपरहेटे, अशोक कणोजे, हरिभाऊ सरोदे आदींनी परिश्रम घेतले. भारतीय नववर्ष दिन चैत्र प्रतिपदेपासून सुरू झाला असून श्रीराम मंदिर व नवदुर्गा उत्सव समिती तसेच संगमेश्वर पार्क फाउंडेशनच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांतर्गत कलश स्थापना करून प्रारंभ झाला आणि श्रीराम नवरात्र उत्सवाची सांगता शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी श्रीराम नवमीच्या शोभायात्राने करण्यात आली. सकाळी 7:30 वाजता कलश स्थापना, अभिषेक व आरती करण्यात आली तर सायंकाळी 6 वाजता जय श्रीरामाच्या गजराने कलशयात्रा, टाळ मृदंगाच्या गजरात मुख्य मार्गाने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज. स्टारचा वार.